महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। गजानन मार्केट मधील कपड्यांच्या दुकानात त्यांची चोरी झाल्याची घटना आज सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। उल्हासनगर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून शोध सुरू आहे। उल्हासनगर कॅम्प क्रमांक 2 मध्ये असलेले गजानन मार्केट हे व्याजवी दरात चांगले कपड्यांसाठी ओळखले जाते। दिनेश जग्यासी मार्केटमध्ये कपड्यांच्या दुकानात आहे। दररोज नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले। सकाळी ते दुकान उघडण्यास आले असता त्यांना दुकानाचं कुलूप तुटलेलं दिसलं आणि कॅश काउंटरमधून 69,000 रुपये रोकड चोरीला गेलेली। दिनेश जग्यासी यांनी सांगितले, रात्री 12:30 सुमारास चोरट्याने दुकानाचं कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि व्यापाऱ्यांना देण्यासाठी काउंटरमध्ये ठेवलेले पैसे चोरून सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसतंय। मेरा नाम है दिनेश जग्यासी। मेरे दुकान पे रात को 12:30 बजे कोई बंदा आया और शटर का ताला तोड़ के अंदर से नगद लेके गया। उसमें करीबन कैश मेरा 68,000। सीसीटीवी लगा हुआ है, बाहर भी एक सीसीटीवी है, अंदर भी है के उसमें वो उनका पूरा चेहरा तो नज़र नहीं आ रहा है, लेकिन नकाब पहना हुआ था वो। पुलिस ने भी अच्छा सहयोग दिया है, पंचनामा भी किया है सब। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।